जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने रामहनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्हें श्रोते जगदीश मूर्ति तेथे माझी वित्पत्ति किती बुद्धिहीन अल्पमति सलगी करितो श्री राम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। सद्गुरु तत्व हा विषय आपण पाहत आहोत। ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म साधन कथा निरूपण श्रवण मनन नीति न्याय एवढ्या विषयांचं चिंतन केल्यानंतर मर्यादा हा विषय आज आपण पाहणार आहोत। मागच्या प्रवचनामधील न्याय या विषयाबद्दल आपण पाहिलं की न्यायाच्या वेगवेगळ्या व्याख्यांपैकी दोन अर्थाने न्याय हा शब्द समर्थांना इथं अभिप्रेत आहे। एक म्हणजे सद्धर्मावर आधारित सत्शास्त्रांवर आधारित भगवन्निष्ठा आत्मनिष्ठा या विषयांवर आधारित असणारा न्यायाची प्रवृत्ती अन्यायाविरुद्धची चीड आणि त्या न्यायाचा स्तर व्यक्तिगत जीवनामध्ये अध्यात्मामध्ये तितिक्षा वाढवण्यासाठी संयम वाढवण्यासाठी स्वतःचं वैराग्य वाढवण्यासाठी सोसावी लागणारी झीज सोसावा लागणारा विरोध विनाकारण लादले गेलेले दोष हे सर्व सहन करायचं आहे। इथं अन्यायाविरुद्ध चीड असं अभिप्रेत नाही आहे आणि त्याचं फार मोठं उदाहरण आपण काल पाहिलं की समर्थांनी स्वतःच्या उघड्या पाठीवरती त्या ओल्या असणाऱ्या हुरड्याच्या ताटाचे फटके शांतपणे सहन केले आणि स्वतःच्या शांतीची परीक्षा घेतली गेली अशी धारणा करून ते कर्म करणाऱ्या पाटलाला त्यांनी शिक्षा म्हणून वस्त्र भूमी संपत्ती आणि ती भूमी दान म्हणून मिळवून दिली। आणि त्याविरुद्ध जेव्हा हीच गोष्ट सामाजिक स्तरावर जाते राष्ट्रीय अस्मितेची होते संस्कृतीच्या संबंधात ती अभिव्यक्त होते आणि ह्या सर्व गोष्टींना जेव्हा विरोध निर्माण होतो त्यावेळेला मात्र अन्यायाचा प्रतिकार करण्या हे न्यायामध्ये गृहीत मानलं गेलेलं आहे ते आग्रहानं मांडलं गेलेलं आहे आणि गोपाळदासांची कथा आपण त्या दृष्टीनं पाहिली। दुसरा मुद्दा न्याय देणं एखाद्या भूमिकेला त्याबद्दल आपण असं म्हटलं होतं की एखादी महिला काम करण्यासाठी जात असेल अर्थार्जनासाठी तर जुन्या काळातील लोक परंपरेचे अभिमानी असणारे असं म्हणतात की आमच्या सुनबाईंना किंवा कदाचित आमच्या मुलीला अर्थार्जनासाठी बाहेर जावं लागतं त्यामुळं ती स्वतःच्या मातृत्वाला योग्य न्याय देऊ शकत नाही आहे। म्हणजे काय मुलांना संस्कार देणं मुलांसाठी वेळ काढणं त्यांचं दुखलं कुफलं त्याच वेळेला पाहणं हे सगळं ती करतच असते
पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाही असं त्यांना वाटत असतं, आणि त्या दृष्टीनं ते काय म्हणतात की त्या भूमिकेला न्याय मिळत नाही आहे. त्या दृष्टीनंही सद्गुरू फार मोठा न्याय निवाडा करतात, आणि तो न्याय निवाडा म्हणजे आपल्या मनुष्यत्वाचा न्याय निवाडा आहे. मनुष्यत्वाचा न्याय निवाडा म्हणजे मी मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मी जे मिळवलं पाहिजे त्या मनुष्यत्वाचा न्याय करणं म्हणजे मी स्वतःला भगवद्भक्त बनवणं, आणि भगवद्भक्ती करत त्या भगवंताची प्राप्ती करणं हा मनुष्यत्वाला पूर्णांशानं दिलेला न्याय आहे. जसं महिलेनं मातृत्वाला पूर्णांशानं दिलेला न्याय म्हणजे काय, मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं करणं, त्यांना सुसंस्कारित करणं, त्यांना योग्य मार्गावर आणणं, त्यांच्या भविष्याची चिंता करणं, त्यांना योग्य वेळात योग्य मार्गदर्शन करणं, त्यांचं उत्तम लालन पालन करणं, हे जसं मातृत्वाला पूर्णांशानं न्याय देणं ठरतं, तसंच सद्गुरू हे स्वतःच्या बाबतीत आधी आणि नंतर मग त्यांना शरण गेलेल्या लोकांच्या बाबतीत मनुष्यत्वाला पूर्ण न्याय देण्याचं कार्य करतात. मनुष्यत्वाला पूर्ण न्याय देणं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तू मनुष्य म्हणून जन्माला आलास, पण मनुष्यत्व म्हणजे काही अंतिम अवस्था नाही आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर उत्क्रांती जशी मानवाची म्हणजे प्राण्यांची होत गेली, जीवसृष्टीची होत गेली, एक पेशीय प्राण्यांपासून ते आता मनुष्यत्व मानलं जातं, पण मनुष्यसुद्धा काय आहे, ह्युमन बीईंग इज अ ट्रान्झिशन फेज, तो काय आहे, अंतिम अवस्थेला प्राप्त झालेला नाही आहे. प्रकृतीनं तिच्या वतीनं सगळ्यात उत्तम कृती मनुष्य म्हणून निर्माण केली, पण आता मनुष्याकडून तीच प्रकृती भगवंत म्हणू आपण त्याच्या सहकार्यानं त्याच्यात महामानव निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करते, ते त्याचं सर्वोत्तम उत्क्रांत रूप आहे. आजच्याच भाषेत जर बोलायचं झालं विज्ञानाच्या, तर सर्वोच्च उत्क्रांत रूप कोणतं आहे, संतत्व, भगवननिष्ठ अवस्था हे सर्वोच्च उत्क्रांत रूप आहे, की जे प्रकृती करणार नाही आहे. प्रकृतीनं माणसाला त्या अवस्थेपर्यंत आणून ठेवलं की आता त्यांनी ते स्वतः करायचं आहे. प्रकृतीच्या नियमांनुसार जीवसृष्टीमध्ये उत्क्रांती होत गेली, पण मनुष्यत्व आल्यानंतर असा उंबरठा आहे इथं की आता प्रकृती वाट पाहतीये. मदर नेचर इज वेटिंग फॉर यू टू गेट फर्दर रिव्होल्युशनाइज्ड. तुम्ही पुढं अजून उत्क्रांत व्हाल, इव्होल्युशनाइज्ड, पुढं अजून उत्क्रांत व्हाल याच्यासाठी ती वाट पाहतीये, कारण ती उत्क्रांती तुम्ही स्वतःची स्वतः करून घ्यायची आहे. ती फक्त तुम्हाला सहाय्यभूत होईल. आता त्या प्रकृतीचं दायित्व हे सहकार्याचं आहे आणि तुमचं दायित्व प्रधान आहे. आत्तापर्यंत प्रकृतीचं दायित्व हे अधिक होतं, इतर पशूंना एक पेशीयपासून अनेक पेशीय बनवणं, त्याच्यातून एक टप्पा पुढे नेत राहणं हे तिचं दायित्व होतं, पण आता मनुष्यत्वाच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर मात्र हे दायित्व मनुष्याचं वाढलेलं आहे आणि ती तुम्हाला अनुकूल होणार आहे. आणि हे कसं घडतं, हे सद्गुरू स्वतःच्या जीवनामध्ये आधी उत्क्रांत होतात, साधकावस्थेतून सिद्धावस्थेला जातात, आणि मग त्यांना शरण गेलेल्या भक्तांना शिष्यांना ते उत्क्रांत करतात. त्या दृष्टीनंही हा न्याय शब्द आहे, मनुष्यत्वाला योग्य न्याय देणं. आणि मग महत्त्वाचा एक गुण येतो, तो शेवटी दिलेला आहे, याचा अर्थ मर्यादा हा विषय, ते लक्षण शेवटी दिलेला आहे म्हणजे ते शेपूट आहे असं नाही आहे. तो शेवटी यासाठी दिला आहे की तो दोन अर्थांनुसार आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे. एक अर्थ आहे की ही मर्यादा, हे लक्षण आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व लक्षणांना धरून आहे, आणि त्याचा आणखी एक अर्थ आपण तोही पाहणार आहोत. मर्यादा शब्दाचे दोन अर्थ. पहिला अर्थ सगळ्यांना माहिती आहे, सीमा, एखाद्या गोष्टीला एक मर्यादा असते. उठं काय वागायचं याला एक मर्यादा असते असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला सीमा हा अर्थ अभिप्रेत आहे. मुद्रा भद्राय राजते, शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये ती मुद्रा असायची, म्हणजे शिक्का. तो शिक्का कुठं असायचा, पत्राच्या शेवटी, ज्याला आपण लेखन सीमा म्हणतो किंवा इत्यलम म्हणतो. इति अलम म्हणजे काय, इथून पुढं तर बस बोलणं संपलं.
मुद्रा भद्राय राजते याच्यामध्ये खाली त्यांची जी शिक्का असायचा तो काय असायचा, मर्यादेयम विराजते, मर्यादा इयम विराजते, म्हणजे काय लेखन सीमा झाली, म्हणजे चुकून जर त्या पत्राच्या त्या शिक्क्याच्या खाली काही लिहिलं गेलं असेल तर त्याचा राज्यकारभाराशी काही संबंध नाही, ते अधिकृत नाही, दॅट इज नॉट ऑथराइज्ड. शिक्क्याच्या खाली काही लिहिलेलं असेल तर ते काय आहे, अधिकृत नाही आहे, तिथं लेखन सीमा झाली. या अर्थानं मर्यादा हा शब्द हा सर्वत्र वापरला जातो. पण आणखी एक त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे, विशेष करून तो संस्कृत वाङ्मयामध्ये आणि जुन्या मराठी वाङ्मयामध्ये सापडतो, आणि तो आहे प्रतिष्ठा. अहो केवढं मोठं घराणं ते, आणि आजची पिढी बघा, त्या घराण्याची मर्यादा सांभाळता येत नाही त्यांना, कसं वागतात, काय त्यांचे पणजोबा होते, काय त्यांचे आजोबा होते, आणि ही मुलं काय वागतायत, हे काही अर्थ नाही राहिला. असं जेव्हा उद्गार निघतात आणि तिथं मर्यादा हा शब्द वापरला जातो, कुळाची मर्यादा यांनी पाळली नाही, तिथं कुळाची प्रतिष्ठा पाळली नाही, असा त्याचा अर्थ आहे. कुलपरंपरा त्याच्याकडून पाळली गेली नाही. म्हणून ह्या अर्थानं जेव्हा मर्यादा हा शब्द येतो त्यावेळेला समर्थांना हे अभिप्रेत आहे की हा मर्यादा हे लक्षण आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व लक्षणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक लक्षणाची प्रतिष्ठा या अर्थानं मर्यादा हे लक्षण घेतलं पाहिजे. अगदी थोडक्यात आपण बघू की सद्गुरू ह्या आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व लक्षणांची प्रतिष्ठा कशी करतात, म्हणजे मर्यादा कशी राखतात. समर्थांचंच उदाहरण घेऊ, त्यांचीच ओवी आहे, त्यांचंच उदाहरण घेऊ आणि त्यांच्या जीवनामध्ये हे कसं घडलं हे अगदी थोडक्यात पाहू. पहिलं लक्षण ज्ञान हे सांगितलं. ज्ञानाची मर्यादा म्हणजे काय, ज्ञानाची प्रतिष्ठा. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. समर्थांची एक फार सुंदर ओवी आहे, ते म्हणतात, पतित पावनाचे दास तेही पावन करती जगास, ऐसे हे प्रचित मनास बहुतांच्या आली. अनेक लोकांच्या संसर्गामध्ये जे लोक सद्गुरूंच्या संसर्गात येतात अशा अनेक लोकांना, आणि बहुतांच्या दुसऱ्या अर्थानं म्हणजे मोठ्या मोठ्या महंतांना आणि स्वामींना आणि संतांनासुद्धा अशा पतित पावनाच्या दासाच्या पावन करण्याच्या सामर्थ्याची प्रचिती आली, असा त्याचा अर्थ आहे. पावन करण्याचा आणि ज्ञानाचा काय संबंध आहे असं जर कोणी विचारेल तर भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे की जगात सगळ्यात पवित्र जर काही असेल तर ते ज्ञान हे पवित्र आहे. ज्ञाना एवढं अन्य काहीही पवित्र नाही, आणि पवित्र जे असतं तेच इतरांना पावन करू शकतं. स्वतः जर पवित्र नसेल तर ते दुसऱ्यांना पवित्र किंवा पावन करू शकत नाही. आणि इथं समर्थ काय म्हणत आहेत की पतित पावनाचे दास तेही पावन करते जगास, म्हणजे ते ज्ञानवान असतात त्यामुळं ते पवित्र असतात खऱ्या अर्थानं, आणि ते स्वतः पवित्र असल्यामुळं ते जगाला पवित्र करू शकतात. आणि याचा अनुभव प्रत्यक्ष प्रमाणाने अनेक लोकांना आणि अनेक थोरा मोठ्यांना आलेला आहे. आता जे समर्थांनी समर्थांचा बाणा काय आहे आधी केले मग सांगितले, त्यामुळं त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि इतरांना पावन केलेलं आहे, म्हणून सद्गुरू या अवस्थेला ते असल्यामुळं त्यांनी अनेकांना पवित्र केलं, म्हणजेच त्यांनी ज्ञानाची मर्यादा सांभाळली, म्हणजेच ज्ञानाची प्रतिष्ठा स्थापित केली, हे सिद्ध होतं. वैराग्य हा विषय घेतला तर शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असंच त्यांच्याबद्दल बोललं जातं, त्याबद्दल वेगळं असं काय सांगावं. एक सुंदर ओवी समर्थांची याही संदर्भात आपण पाहूया. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणामागे जगदीशासी भजत जावे श्रीराम. आम्ही प्रतिज्ञा तशी केलेली आहे की शिष्याकडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही, काहीही मागायचं नाही, धनाची अपेक्षा नाही, सेवेची अपेक्षा नाही, वस्तूंची अपेक्षा नाही, मान सन्मानाचीही अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही. आणि असेलच अपेक्षा तर ती एकच आहे, आपणामागे जगदीशासी भजत जावे,
आमच्या अनुपस्थितीमध्ये किंवा आमचा अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी भगवंताचं भजन चालवलं पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा। असली तर हीच अपेक्षा आहे। हा विषय आपण मागे बघितलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक सांगण्याची आवश्यकता नाही आहे। 1100 मठ, एवढे महंत राजे महाराजे त्यांच्या चरणाशी आहेत, पण समर्थ म्हणतात आम्हाला फक्त रामराय हेच आमचे जीवलग आहेत, अन्य कोणीही आमचा जीवलग वाटत नाही। केवढी मोठी वैराग्याची ही धारणा आहे। ही झाली वैराग्याची मर्यादा, म्हणजेच वैराग्याची प्रतिष्ठा। भजन भक्ती, भक्तीची प्रतिष्ठा कशी होते भक्ताच्या जीवनामध्ये आणि सद्गुरूंच्या जीवनामध्ये, ती भक्तीची प्रतिष्ठा ते कशी करतात? ते स्वतः भक्त असतात आणि इतरांना सुद्धा भक्त बनवतात। समर्थांनी रामरायाबद्दल म्हटलेलं आहे की भगवंत भक्तांचा वेळा इथं, भक्ता भोवते भोवत, म्हणजे भक्तांच्या भोवती भगवंत फेरा मारतायत। भक्तांनी भगवंताच्या भोवती फेरा मारावा वेळा इथं, म्हणजे जणू काही वेळ लागल्यासारखा वेल्हाळ म्हणतो ना, प्रेम अत्यंत प्रेम उचंबळून येतं, तसा तो आहे। जणू काही भक्ताबद्दल भगवंताला वेळ लागलेला आहे। भक्ताला भगवंताचं वेळ लागणं हे आपण समजू शकतो। अहो, हजारो नाही लाखो ग्रंथ त्याच्यासाठी लिहिले गेलेले आहेत। तुम्हाला संसाराचं वेळ लागलं आहे, अरे ते वेळ सोडून द्या, भगवंताचं वेळ तुम्हाला लागू द्या। पण इथं गोष्ट समर्थ अशी सांगतायत की भगवंताला भक्ताचं वेळ लागलेलं आहे आणि तो भक्तांच्या भोवती फिरतोय, घिरट्या मारतोय। नामदेवरायांसारखे भक्त, तुकोबांसारखे भक्त, एकनाथ महाराजांसारखे भक्त, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखे भक्त आणि समर्थ स्वतः हे लिहितात म्हणजे त्यांच्यासारखे भक्त, आमच्या मारुतीरायांसारखे भक्त, ह्यांच्या भोवती भगवंत जणू काही फेर धरतोय, असा उल्लेख समर्थांनी स्वानुभवातून लिहिलेला आहे। आता याच्यापेक्षा अजून काय भक्तीची प्रतिष्ठा वेगळी करायची आहे? जेव्हा ती आत्मनिवेदनात भक्ती जाते तेव्हा ती ज्ञानस्वरूपच होते, त्याची प्रतिष्ठा आपण आधीच पाहिलेली आहे। अशी ही भक्तीची प्रतिष्ठा, अशी ही भक्तीची मर्यादा सद्गुरू सांभाळतात। स्वधर्म कर्म, समर्थ स्वतः त्रिकाल संध्या करायचे। तुम्ही जर सज्जनगडावर आलात तर समर्थांची जी शेजघर जे आहे त्या ठिकाणी तिथं तुम्हाला अग्निकुंड दिसेल। समर्थ जेव्हा जेव्हा त्या मठात असत त्या त्या वेळेला ते नित्य अग्निहोत्र करत असत, अग्निसेवा ज्याला म्हणतात, स्वधर्म कर्म। एवढंच कशाला, शिवबांचं आणि समर्थांचं राज्यदानाची कथा आपल्याला माहीत आहे, तर त्याही वेळेला समर्थांनी स्वधर्म कर्मच स्वतःही केलं आणि आपल्या शिष्याकडून म्हणजे शिवरायांकडूनही करून घेतलं। राज्य स्वतःसाठी नाकारलं, तुम्हाला राज्यच करावं लागेल, तुम्ही क्षत्रिय आहात, राज्य करणं हेच तुमचं कर्तव्य आहे, हेच तुमचं स्वधर्म कर्म आहे आणि भिक्षा मागणं हे माझं स्वधर्म कर्म आहे, मी भिक्षाच मागणार। याच्यात वैराग्यही दिसून येतं, पण स्वधर्म कर्माबद्दल असणारी एक आग्रह आणि स्वधर्म कर्माबद्दल असणारी सांभाळण्याची मर्यादा ही त्याच्यात दिसून येते। साधन, लोक समर्थांना विचारायचे, समर्थ आम्ही तुमच्याकडे पाहतो वंदन करतो पण तुम्ही तर अधोनेत्र असता, मग ते बसलेले असाल किंवा विचारण करत असाल चालत असाल, तर हे असं का, तुम्ही अधोनेत्र सारखे का असता, म्हणजे डोळे खाली असताना असे जणू काही आतल्या आत काहीतरी चिंतन करतायत की काय असं वाटावं, असं तुमचं रूप आम्हाला का दिसतं? समर्थ म्हणाले, अरे तुम्ही मला नमस्कार करता पण मी माझ्या हृदयात असणाऱ्या रामरायाकडे पाहून त्याला वंदन करत असतो। अनुसंधान रूपी साधन सद्गुरू अखंड करत असतात। ही साधनेची प्रतिष्ठा, साधनेची मर्यादा प्रस्थापित झाली। कथा रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलाड न्यावी अशी आज्ञा जे समर्थ करतात ते स्वतः रामकथेमध्ये किती पारंगत होते। थोडक्यात एक उल्लेख करतो,
समर्थ रामकथा सांगत होते आणि मारुतीराय एका बटूचा वेश घेऊन पाटावरती येऊन बसायचे, कथा चालायची. आणि लंकाकांड, ज्याला आपण सुंदरकांड म्हणतो, लंकाकांड नंतरचं आहे. लंकाकांड म्हणजे युद्धकांड. सुंदरकांड चालू असताना मारुतीरायांनी कसं उड्डाण केलं आणि असं वर्णन चालू असताना रावणाच्या अशोकवाटिकेचं वर्णन आलं आणि तिथं झाडाला श्वेत वर्णाची फुलं लागली होती असं समर्थ बोलले. आणि ह्या बटूनी, बटूच्या वेशातल्या मारुतीरायांनी ऑब्जेक्शन असं घेतलं, चूक. ते म्हणाले, काय आपलं म्हणणं आहे? फुलं लाल रंगाची होती. समर्थ म्हणाले, नाही देवा, त्यांना बटू म्हणून बटू अशी त्यांनी संबोधन घेतलं. ते म्हणाले, नाही, फुलं श्वेतवर्णीय होती. कशावरून? रावण शिवभक्त होता, शंकरांना पांढरी फुलं लागतात म्हणून फुलं पांढऱ्या रंगाची होती. नाही नाही, लाल रंगाची होती. मग ती कथा त्या दिवशीची संपली आणि मारुतीराय प्रगट झाले. ते म्हणाले, लंकेत तू गेला होतास की मी गेलो होतो? समर्थ म्हणाले, अर्थात आपणच गेला होता, दुसरा कोण जाणार आहे? मग फुलं लाल होती हे मी सांगतोय, तर तू का त्याला ते अमान्य करतोयस? समर्थ म्हणाले की आपण लंकेत जाऊन विभीषणांकडून ह्याचा निवाडा करूया का? मारुतीराय समर्थांना घेऊन विभीषणाकडे गेले लंकेत आणि म्हणाले की असं असं आहे, काय तुझं म्हणणं आहे विभीषणा? विभीषण म्हणाला, पांढरी फुलं होती. नाही, मी आलो तेव्हा कोणत्या रंगाची होती? तेव्हाही तीच होती. मारुतीरायांना काही पटेना, सीतामाईंकडे गेले. सीतामाई तिथंच होत्या. सीतामाईंना विचारलं, कोणत्या रंगाची फुलं होती? सीतामाई म्हणाल्या, पांढरी पण नव्हती, लाल पण नव्हती, नीलवर्णीय फुलं होती. आता आला का प्रश्न, जेव्हा जिल्ह्याच्या न्यायालयात लागत नाही निकाल, तेव्हा उच्च न्यायालयात जावं लागतं. आता उच्च न्यायालयात पण निकाल लागत नाही, आता सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे. सगळेजण रामरायांकडे गेले आणि म्हणाले की खरं काय आहे? समर्थ म्हणाले, तिघांचंही खरं आहे. रामराय म्हणाले, तिघांचंही खरं आहे, सगळे अजूनच भुसकळ्यात पडले. कसं काय? हा जो रामदास सांगतो आहे, रामराय म्हणतात, हा जो रामदास सांगतो आहे ते व्यवहारत अगदी खरं आहे. फुलं पांढऱ्याच रंगाची होती. हनुमंत म्हणाले, मग ती लाल कशी मला वाटली? कारण तू एवढा क्रोधित झाला होतास, आरक्त असे तुझे डोळे लालबुंद झाले होते आणि सर्वत्र तुला लालच लाल दिसत होतं रावणाच्या क्रोधामुळं. आणि सीतामाईची दयनीय अवस्था तुला पाहवली नाही, त्या क्रोधामुळं तुझे डोळे लालबुंद झाले होते. त्यामुळं तू सगळा रंग तुला लाल दिसत असल्यामुळं ती पांढरी फुलं तुला लाल दिसली. आणि सीतामाईला, सीतेला ही जी नीलवर्णाची दिसली, याचं कारण ती अखंड माझं अनुसंधान करत होती. जळीस्थळी काष्ठीपाषाणी तिला मीच दिसत होतो आणि माझा वर्ण नीलवर्ण असल्यामुळं तिला ती फुलंसुद्धा नीलवर्णाची दिसली. तुमच्या दोघांनाही जो वेगळा रंग दिसला, हा तुमच्या भक्तीचा प्रभाव आहे, तुमच्या प्रेमाचा प्रभाव आहे, असं रामरायांनी उत्तर दिलं. आणि पुन्हा समर्थांना घेऊन मारुतीराय कथा वाचनाच्या ठिकाणी येऊन उपस्थित झाले. सांगण्याचा मुद्दा असा की ज्यांची कथा ऐकायला प्रत्यक्ष मारुतीराय येतात आणि राम समर्थांची चर्चा करतात, ते किती कथाप्रवीण होते हे वेगळं काय सांगायला हवं. म्हणून सद्गुरु कथेचीही मर्यादा सांभाळतात. कुठलंही शास्त्रविरुद्ध कथेत येत नाही हा विषय ते अत्यंत चोखपणे पाळतात. आणि नक्की कथेतून कुणाला काय सांगायचं आहे, कोणता मुद्दा पुढं आणला पाहिजे, कथा वाचनाचे पण नियम आहेत. श्रोत्यांना नक्की या कथेतून काय सांगितलं गेलं पाहिजे हे याचीही मर्यादा ते सांभाळतात. ज्या अधिकाराचे जे श्रोते आहेत त्या पद्धतीनं ती कथा सांगितली जाते, कारण ती भगवंताची कथा असते, त्याला अनेक पदर पैलू असतात. सगळेच पैलू सगळ्यांनाच सांगायचे नसतात. कोणती कथा कोणाला काय सांगायची, ज्यामुळं त्यांच्यामध्ये भगवत भक्ती जागृत होईल, ज्यामुळं त्यांना संसाराबद्दलचं वैराग्य प्राप्त होईल, स्वधर्म कर्म आणि आचरण याच्याबद्दलची शुद्धता येईल, विवेक जागृत होईल,
अशा पद्धतीनंच ती कथा सांगितली गेली पाहिजे, तेच मुद्दे त्यांच्यापुढे मांडले गेले पाहिजेत, ज्याचा त्यांना अधिकार नाही ते मुद्दे फक्त उल्लेख करून सोडले पाहिजेत, ह्याचंही ज्ञान याचाही विवेक त्यांच्यापाशी असतो, म्हणून कथेची मर्यादाही ते सांभाळतात. आज जर फार मोठा काही दोष निर्माण झाला असेल या व्यासपीठाच्याबद्दल, हा विषय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडक्यात पाहिला होता, तर तो हाच आहे की कथा कोणती सांगायची आणि कशी सांगायची आणि त्याच्यात काय सांगायचं याच्याबद्दल योग्य ते ताळमेळ कथा वाचकांमध्ये राहिल्याचं जाणवत नाही, दिसत नाही, हे दुःखाचं एक द्योतकच आहे. पण सद्गुरु मात्र या कथेची मर्यादा सांभाळतात. निरूपण. जी मी मानवी किंकर एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर यातायातीचा, असं अशी साक्ष स्वतः समर्थांच्या एका शिष्यानं समर्थांनी केलेल्या निरूपणाच्या अनुषंगानं केलेल्या साधनेच्या फलस्वरूप सांगितलेलं आहे. आत्माराम नावाचा एक अद्भुत छोटासा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये समर्थांनी एवढा अद्भुत उपदेश त्या शिष्याला केला आहे. अर्थात तो शिष्य ज्ञानाधिकारी होता म्हणून त्याला सुरुवातीपासूनच ज्ञानाचा उपदेश केलेला आहे, म्हणून निरूपण हा शब्द इथं आलेला आहे. अद्वैत म्हणजे निरूपण, जिथं ज्ञान उपदेश करायचं त्याला निरूपण असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तर त्याला असा काही अद्भुत उपदेश केलेला आहे, अर्थात त्याचा अधिकार बघून, की त्या एका उपदेशाच्या जोरावरती तो अंतर्मुख झाला शिष्य, आणि तो अंतर्मुख झाल्यानंतर त्याला असा अनुभव आला की हा आत्माच ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म, आणि तो अयम आत्मा हा जो आत्मा आहे तोच जो ब्रह्म आहे, तो कोण आहे, तो मीच आहे, म्हणून अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे, याचा अनुभव आला. आणि त्यांनी तो अत्यंत आनंदाने समर्थांच्या पुढे निवेदित केला, आणि तो काय म्हणतो, जी मी मानवी किंकर, तुमचा उपदेश होण्याच्या आधी मी कोण होतो, माणसांचा एक तर मनुष्य होतो आणि दुसरा म्हणजे मनुष्यांची सेवा करणारा किंकर होतो. दोन्ही अर्थानं मानवी किंकर हा शब्द आहे, म्हणजे मनुष्यांपैकी एक किंकर दास आणि माणसांची सेवा करणारा दास. मनुष्य असून किंकर असणारा आणि मनुष्यांचा किंकर असणारा, अशा दोन्ही अर्थानं तो शब्द आहे, ते दोन शब्द आहेत. असा मी मानवी किंकर होतो आणि तुमचा उपदेश काय ऐकला आणि त्या उपदेशावर विश्वास ठेवून त्यानुसार मी ध्यानधारणा किंवा विचार काय केला आणि मला एकदम साक्षात्कार झाला की मी एकाएकी झालो विश्वंभर. किती वेग आहे बघा याच्यामध्ये, एकाएकी झालो विश्वंभर. वर्षानुवर्ष साधना करत बसलेला नाही आहे तो, म्हणजे काय प्रभावीपणे निरूपण निवेदन केलेलं असेल सद्गुरूंनी, काय प्रभावीपणे आत्मानुभव त्या शिष्याला सांगितला असेल, आणि स्वतःची शक्ती, याला शक्ती संक्रमण म्हणतात, शक्तिपात म्हणतात, समर्थांनी तर शक्तिपात त्यालाच म्हटलेलं आहे. खरा शक्तिपात ऐसा न राहे मायेचा वळसा, मायेनं जो काही वेढा घातलेला आहे तो नष्ट करणं हाच खरा शक्तिपात आहे असं समर्थ म्हणतात. आपलं तेज त्याच्यामध्ये समर्थांनी ओतलं, त्या शब्दांमध्ये अनुभवाचं तेज ओतलं आणि तो अंतर्मुख झाला, आणि काही क्षणांमध्ये त्याला काय अनुभव आला, एकाएकी झालो विश्वंभर. विश्वंभर म्हणजे वासुदेव सर्वमिती, हे सर्व वासुदेवमय आहे आणि तो वासुदेव मी आहे. अहम ब्रह्मास्मी, हे जे काही सर सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्व जे काही दिसते ते ब्रह्मच आहे. तर हे जे सर्व आहे ते ब्रह्म म्हणजे मी आहे हा अनुभव आल्यामुळं हे सर्व मीच आहे. एकाएकी मी झालो विश्वंभर असा अनुभव त्याला आला, आणि यातायातीचा संदेह त्याचा तुटून गेला, म्हणजे जन्म मरणापासून तो मोकळा झाला असा त्याचा अर्थ आहे. काय त्या निरूपणाची मर्यादा समर्थांनी आणि सद्गुरूंनी सांभाळली, एका निरूपणाच्या जोरावरती त्याला तू विश्वंभर आहेस याचा अनुभव करून दिला. ही झाली निरूपणाची मर्यादा, निरूपणाची पराकाष्ठा. मर्यादा इथं अर्थ प्रतिष्ठा, पराकाष्ठा असा. श्रवण मनन, अनेक उत्तम शिष्यांना प्रवचन कीर्तन करायला समर्थ लावायचे, समर्थांचंच फक्त पाहतोय, सर्वच संतांनी हे केलेलं आहे. आपण एक कोणीतरी उदाहरणासाठी घेऊ,
म्हणजे एकामध्ये ही सर्व लक्षणं दिसली पाहिजेत ना. याच्यात एकही जर उणे असेल तर ते सद्गुरू म्हणून घेणार नाहीत. म्हणून एकाचंच उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून मी एक प्रातिनिधिक स्वरूपात समर्थांचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. जे जे सद्गुरू आहेत त्या सर्वांमध्येच ही उदाहरणं, ती उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील आणि ती लक्षणं आपल्याला सिद्ध करता येतील. श्रवणासाठी समर्थ स्वतः बसत. उद्धव स्वामींचं कीर्तन आहे आज, उद्या काय वेणास्वामींचं कीर्तन आहे, परवा सतीबाईंचं कीर्तन ठेवलंय, वामन पंडितांचं कीर्तन ठेवलं, कल्याणस्वामी कीर्तनाला उभे राहिलेले आहे, इतरही संत सत्पुरुषांना बोलवून त्यांची कीर्तनं समर्थांनी करवलेली आहेत. मग चाफळ असो किंवा सज्जनगड असो, या ठिकाणी अनेक वैदिकांना बोलवलेलं आहे, संतांना बोलवलेलं आहे, कीर्तनकारांना बोलवलेलं आहे, कथेकरी बुवांना बोलवलेलं आहे, आणि नित्य हा आनंद, श्रवणाचा आनंद समर्थांनी घेतलेला आहे. चाफळमध्ये तर एवढं सुंदर पद्धत समर्थांनी ही कथेची कीर्तनाची ठेवली होती की कथेकरी बुवांनी किंवा कीर्तनकारांनी दास मारुतीच्या समोर पाठ करून उभं राहावं आणि समर्थ जिथं रामराय आहेत तिथं रामरायाच्या चरणाशी सगळ्यात शेवटचे लास्ट बेंचर म्हणून तिथं बसायचे श्रवणाला, आणि कीर्तनकार दास मारुतीच्या समोर असायचा, प्रत्येकाचा आवाज असा दणदणीत असायचा. तेव्हा कुठले माईक आणि या गोष्टी, हे कुठलं होतं, असं काही नव्हतं. पण आवाज असा दणदणीत असायचा की शेकडो लोकांना ते ऐकू जायचं. स्वरसाधना असायची, गायनाचा अभ्यास असायचा, ताल संगीताचा अभ्यास असायचा, आणि मुख्य म्हणजे वेदांत आणि कथेचा अभ्यास असायचा, साधनेचा अभ्यास असायचा. दासबोध आधी एवढे ग्रंथ समर्थांनी लिहिले, 35-40 हजार ओवी संख्या होईल, श्लोक संख्या होईल, एवढं वाङ्मय लिहिलं, ते काही मननाखेरीज लिहिता आलं का त्यांना? इकडचं थोडं घे, तिकडचं थोडं घे, धीट पाठ प्रकारचं काव्य काहीतरी कर आणि कर प्रकाशित माझ्या नावावर, असं समर्थांनी केलं का? नाही. मननाखेरीज आपल्याला उत्तम बोलता येणं शक्य नाही आहे, ग्रंथनिर्मितीही शक्य नाही आहे. एवढी अद्भुत ग्रंथनिर्मिती समर्थांच्याद्वारे झालेली आहे, याचा अर्थ त्यांनी मननाचीही मर्यादा सांभाळली आहे आणि श्रेष्ठ प्रतीचं मनन त्यांच्याकडून घडलेलं आहे. नीती न्याय मर्यादा, नीतीचा विषय आपण नुकताच पाहिलेला आहे. अशा पद्धतीची नीती अवलंबली की जेणेकरून 1100 मठांची योजना कार्यबद्ध पद्धतीनं दिवसाच्या काळामध्ये धर्मजागरणाचं, अध्यात्माचं कार्य करेल आणि रात्रीच्या काळामध्ये मात्र सूक्ष्म राजकारण करेल. आणि ते राजकारण आजच्यासारखं डर्टी पॉलिटिक्स या नावाखालचं नव्हतं. शिवाजी महाराजांना ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला सहाय्य करता येईल त्या त्या पद्धतीनं त्या त्या महंतांनी राजकारण करायचं आहे. आणि स्वराज्याचा विस्तार कसा होईल आणि स्वराज्याविरुद्ध होणारी षड्यंत्र कशी निष्फळ होतील याच्यासाठी त्यांनी रात्रीचा वेळही द्यायचा आहे. किती उत्तम नियोजन असेल. बर, एवढे बलाढ्य शत्रू होते की एक जरी गोष्ट कळली असती, फुटली असती, तर सर्व परंपरेला धोका निर्माण झाला असता. पण असा इतिहास आहे की असं घडलं नाही. म्हणजे किती नियोजनबद्ध पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं काय नीती त्यांनी सांभाळली असेल. नीती याचा अर्थ पॉलिसी, प्लॅनिंग कसं केलं असेल. आणि श्रेष्ठ नीतीचे युवक, तरुण कसे घडवले, याच्यातून नीतीची मर्यादा समर्थांच्या जीवनात पाहायला मिळते. न्यायाची मर्यादा आपण पाहिलेलीच आहे, कालच्याच प्रवचनात हा मुद्दा झालेला आहे. अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करणं हेही कार्य केलं आणि स्वतःवर वैयक्तिक स्वरूपात झालेल्या अन्यायाला क्षमाभाव दाखवणं, दोन्ही अंगांनी न्यायाची मर्यादा समर्थांनी दाखवलेली. अशा पद्धतीनं मर्यादा हा विषय आपण पाहिला. पण सीमा या अर्थानं जो मर्यादा विषय आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. आज जे काही मी आपल्या पुढं मांडलं त्याचं आपण अवश्य चिंतन मनन करावं, जेणेकरून सद्गुरू
हे किती अद्भुत कार्य करत असतात याचा विश्वास आपल्या मनात अगदी पक्का होईल. आणि ते देहात असोत अथवा नसोत, ते माझा उद्धार केल्याखेरीज राहणार नाही. फक्त मी त्यांना शरण जाणं, त्यांचं ऐकणं, त्यांना आप्त मानणं हे जर करू शकलो तर त्याच्यापेक्षा जास्त भाग्याचं माझ्या जीवनात दुसरं काहीच नाही आहे. हे आपल्याला बिंबावं आपल्या चित्तामध्ये, आणि त्याहून जास्त मी आहे माझ्या चित्तात ते बिंबावं, म्हणून ह्या पद्धतीनं आपण हे चिंतन मनन करत आहोत आणि ते आपल्यापुढं मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.